नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली, सोनालीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये किचनमध्ये आपण बऱ्याचदा केळी आणत असतो आणि ती न खाल्ल्यामुळं काय होतात, अशी पिकली जातात आणि ही पिकलेली केळी खायला सहसा कुणाला आवडत नाही. तर या पिकलेल्या केळीपासून आज आपण एक मस्त अशी रेसिपी तयार करणार आहोत आणि ती आता आपण स्टार्ट करत आहोत. याच्यासाठी मी इथं एक वाटी मैदा इथं टाकत आहे. आपल्याला दीड वाटी मैदा घ्यायचा आहे. याच्यासाठी ही एक वाटी आणि ही अर्धी वाटी मैदा मी इथं टाकलेला आहे. मैदा हा चाळून घ्यायचा आहे. याच्यातच आपल्याला काय करायचं, बारीक रवा घ्यायचा आहे एक वाटी. दीड वाटी मैदा आपण घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण मिक्स केलेला आहे एक वाटी बारीक रवा. त्यात आपण एक वाटी साखर टाकत आहोत, कारण की केळी देखील गोडच असतात, त्यामुळे आपण एक वाटी साखर इथे टाकत आहोत. आता हे आपल्याला व्यवस्थित सगळं काय करायचं, मिक्स करायचं आहे. आता ही जी पिकलेली केळी आहे ती आपण इथे तीन केळी अशी टाकणार आहोत. हे पहा, ही केळी पिकलेली आहे परंतु आतून खराब नाही आहे, चांगली केळी आहे, त्यामुळं आपण ही घेत आहोत. असे तुकडे टाक करून आपल्याला तीनही केळी घ्यायची आहे. हे आपण ही तीनही केळी आपण इथं टाकलेले आहेत बारीक करून. आपण याच्यामध्ये दुधाचा वापर करणार नाही, आपण पूर्ण केळीमध्येच याला मिक्स करून घेणार आहेत. इथं मी चार विलायची बारीक केल्या होत्या, त्या विलायची देखील मी याच्यामध्ये टाकत आहे आणि हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. केळ्यांमध्येच आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर इथं थोडंसं तुम्ही दूध घालू शकता, परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही, कारण की ह्याच्यातच आपलं व्यवस्थित जे पीठ आहे ते तयार होऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पीठ मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की किती छान पीठ, आपण या दुधाचा वापर नाही केलेला, फक्त केळीमध्येच हे पूर्ण आपण करून घेतलेलं आहे. व्यवस्थित पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स टाकतो आहे. इथं मी काजू आणि बदाम टाकत आहे. तुम्ही अजून याच्यामध्ये पिस्ता वगैरे तुम्हाला हवे असतील ते ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. इथं आपल्याला हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे आपलं असं पीठ तयार झालेलं आहे. हे पीठ आपण काय करणार आहे, 15 मिनटं हे फुलण्यासाठी ठेवणार आहे, भिजत ठेवणार आहे, की जेणेकरून जो रवा आहे तो आपला व्यवस्थित भिजला जाणार आहे. हे आपण 15 मिनटं पीठ काय करणार आहे, झाकून ठेवणार आहे भिजण्यासाठी. आपले 15 मिनटं झालेले आहे. ते तुम्ही पाहू शकता आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला थोडंसं तेलाचा हात लाव आणि आपल्याला याचे काय करायचे, गोळे बनवायचे आहेत. असे याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे डिझाईनसुद्धा तयार करू शकता, तुम्हाला पाहिजे तसे. अशा आकारात आपण बिस्किटांच्या आकारामध्ये याचं तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पिठाचं वेगवेगळं असे तयार करून घ्यायचे आहे. इथं आपण तेल कढईमध्ये तापण्यासाठी ठेवलेलं आहे. आपलं तेल चांगलं तापल्यानंतर आपण याच्यामध्ये हे तळून घेणार आहोत. आपण तेल चांगलं आपलं तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आपल्याला हे चांगलं मीडियम आचेवरती आतून भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे, त्यामुळे जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा. आतून सुद्धा व्यवस्थित हे तळलं गेलं पाहिजे.
एका वेळी आपण चार बिस्किट आपण तळू शकतो। इथे चार मी टाकलेले आहेत आणि याला आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत। पाहू शकता ब्राउन कलर आलेला आहे। तसेच मीडियम आचेवरती आपल्याला व्यवस्थित ही बिस्किटं तळून घ्यायची आहेत। अशा प्रकारे आपली बिस्किटं ही मस्त तळून झालेली आहेत ब्राउन कलरवरती। आता ही आपण काढून घेत आहोत। अशा प्रकारे आपली केळीपासूनची जी बिस्किटं आहेत ती तयार झालेली आहेत। खूपच छान अशी तुम्ही पाहू शकता, दिसायला देखील छान आहे आणि चवीला देखील छान झालेली आहेत। आपण इथं मोडून पाहू शकतो। खूप अशी छान अशी बिस्किटं आपली तयार झालेली आहेत। नक्की करून पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।